ओम साईराम मित्रांनो, शुभ सकाळ शिव सकाळ। आम्ही सुरू केलेला आहे प्रवास शिर्डीचा। खूप दिवसांनी शिर्डीचा प्लॅन केला होता, तो फायनली आज जाऊन सक्सेसफुल होतो आहे आणि ऑलमोस्ट 90% प्रवास आम्ही कंप्लीट केलेला आहे आणि आता फक्त 15 किलोमीटर बाकी आहे। अराऊंड आसनगाववरून आम्ही 3 वाजता निघालो होतो, 3:30 निघालो होतो आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहेत। 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचू। तुम्ही बघू शकता आता जस्ट सनराईज झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप चांगला असा सुंदर असा नजारा इथे पाहायला मिळतोय। संडेचा देख हो गया नीन तेरा पुरा हो गया वो तो गया। सुबह के 6 बजे हम लोग पहुंच गए शिर्डी। माझ्यासोबत आहे सँडी संदीप भांबले। तो दादरवरनं आलेला आहे, काल जॉबवरनं डायरेक्ट तो माझ्याकडे आला ट्रेनने आसनगावला आणि मग तिकडनं आम्ही सोबत प्रवास सुरू केला। अजून 2 मेंबर आहेत, विवेक उभारे। तर विवेक उभारे आज आपल्यासोबत आहेत आणि आपले मोठे बंधू इकडे राहुल बोराडे। तर प्रवास ऑलमोस्ट आम्ही रात्रीच कम्प्लीट केलेला आहे आणि आता फक्त 15 किलोमीटर बाकी आहे। तर खूप चांगला असा प्रवास झाला, झोप पण पूर्ण झाली आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू आहे। दाखवतो तुम्हाला पुढे शिर्डीचा प्रवास। सकाळी 7 वाजता आम्ही शिर्डीमध्ये येऊन पोहोचलो। शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एक शहर आहे। हे अहमदनगर मनमाड या राज्य महामार्ग क्रमांक 10 वर अहमदनगर पासून 83 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। इसवी सन 19 शतकांच्या उत्तराधार्त संत साईबाबांच्या पश्चात येथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध पावलेले आहे। संत साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहे। शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर संस्था आहे। शिर्डीमध्ये जाताच आपल्याला गाडीतूनच साईबाबा मंदिराचे दर्शन होते। शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे 296 किलोमीटर आहे। शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे। शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी बहुतेक गाड्या आहेत। शिर्डीला जाण्यासाठी 2017 पासून विमानतळ सुद्धा झालेले आहे। जान दे भाई। तर ही आहे पार्किंग रे, 80 रुपीज पे करून तुम्ही मस्त अशी गाडी पार्क करू शकता इकडे तिकडे लावण्यापेक्षा। बस पैसे जातील पण गाडी सेफ राहील। झपराट अशी जागा आहे। चलो तू गाडी पार्क कर दिया भाई, लोग आगे जाते। अनाउन्समेंट होते बघ।
या या तिकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, जा त्याच्याकडे. तर मित्रांनो, मस्त पहाटे पहाटे आम्ही शिर्डीमध्ये येऊन पोहोचलो. इकडे मागे तुम्ही शिर्डीचा बोर्ड पाहू शकता. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन दर्शनासाठी जाणार आहे. तर आता इकडे मागे एक रेस्टरूम आहे, तिथे जाऊन मस्त चेंज वगैरे करतो आम्ही. आणि मग थोडा नाश्ता वगैरे करून दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहणार आहे. ठीक आहे. देवाचं नाव घेऊन चालू करा. तिघे जण मिसळ पाव खात आहेत, एकटाच बिचारा. सुंदरबाई, हा सुंदरबाई बोल. आयुष्यभर फकीराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थांची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे. साईबाबांच्या मूर्तीवर 1.5 कोटींच्या हिरेजडीत सुवर्ण मुकुटासह कोट्यावधींचे आभूषण घालण्यात येतात. शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर 28 मे 1923 रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या पितळेची भांडी व चांदीच्या 2 ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते. आज बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत. शेवटच्या 92 वर्षातील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे. 1923 साली संस्थानच्या इम्पेरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ 1,445 रुपये 7 आणे व 6 पैसे होते. आज 15 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संस्थानचे 1,483 कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत. 2015 मध्ये ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी 99 कोटी रुपये मिळाले होते. संस्थांची स्थावर मालमत्ता 500 हून अधिक कोटींवर आहे. याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास 380 किलो सोने, 4,000 किलो चांदी आणि 7 कोटींचे हिरे मानके तिजोरीत आहेत. साईबाबांनी शिर्डीतून श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. त्यांच्या शिकवणीत हिंदू आणि इस्लामचे घटक एकत्र आले. त्यांना आध्यात्मिक गुरु मानले जाते आणि ते आत्मसाक्षात्कार, प्रेम आणि भक्तीच्या शिकवणींसाठी ओळखले जातात. ते त्यांच्या चमत्कार, उपचार शक्ती आणि इच्छा मंजूर करण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जातात. साईबाबांचे खरे नाव माहीत नाही. 1858 मध्ये जेव्हा ते शिर्डीला परत आले तेव्हा मंदिराचे पुजारी महालसापती यांनी त्यांना साई हे नाव दिले. साई हा शब्द धार्मिक भक्ताला सूचित करतो, परंतु त्याचा अर्थ देव देखील असू शकतो. काय मग विवेक, कसं झालं तुझं दर्शन? एकदम छान, मस्त असं. गर्दी वगैरे नाही भेटली ना? साईबाबांच्या पायाशी डोकं टेकवलं की नाही? टेकवलं ना बंधू. आजपर्यंत जोपर्यंत असं पायाशी डोकं टेकत नाही तोपर्यंत दर्शन झालं की वाटत नाही. लाईन नव्हती, काय नव्हती, एकदम मस्त. कधी पण शिर्डीला याव, वीक दिवसात याव, चाले दिवसात याल, तुम्हाला दर्शन घ्यायला प्रॉब्लेम होते. बरोबर आहे, बरोबर सांगितलंस तू. अजून काही सांगायची आहे का तुझी? नाही नाही. सँडीला पण आपण विचारूया, सँडीचं दर्शन कसं झालं? हा सँडी, काय वाटतं तुला, कसं वाटलं, कसं वाटलं शिर्डीचं वातावरण कसं आहे? शिर्डीचं वातावरण चांगलं आहे, थंड आहे. या टायमिंग तुम्ही येऊ शकता. लवकर प्रवास सुरू केला तर लवकर दर्शन होईल. हो है ना, सुरू केला लेट होईल. यस, आवाजून या. शक्यतो ट्राय करा काकड.
काकड आरतीला पोहोचायचं म्हणजे तुम्ही 7 पर्यंत पोहोचाल, काकड आरती तर नाही भेटणार. लवकर घरी पण जा, चपला चपला सोड. तुमचं काय मत? इकडे इकडे कॅमेरा. हा, येऊन बरं वाटलं, दर्शन घेऊन बरं वाटलं साईबाबांचं. चांगले, नेक्स्ट टाइम परत पुढच्या वर्षी आता. जय श्रीराम, जय श्रीराम.